तर आम्ही निश्चितपणे श्रीमान छत्रपती शाहू महाराजांना विनंती करू की त्यांनी यामध्ये यावं अशी आमची अपेक्षा असणार आहे कारण की मुळात कोल्हापूरची ओळख शाहू महाराजांच्यामुळं देशभर आहे पूर्वीची ओळख आणि नंतर एकोणीसशेच्या काळातली ओळख आणि समतेचा संदेश देणारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ही ओळख देशभर कोल्हापूरची झाली आणि आम्हाला निश्चितपणे आनंद असणार आहे की या लोकसभेमध्ये ते आमचे उमेदवार असले तर केंद्रामधलं धोरण कोण करते ही शंका निर्माण झाली कारण की एका बाजूला इथेनॉलला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखलं जातं साठ हजार कोटी रुपयेचं कर्ज या देशभरामध्ये दे सगळेजण काढतात का ज्यूस टू इथेनॉल करायचं कारण की त्याला जास्त भाव मिळतो कुणबीचे जे दाखले आहेत आजसुद्धा आजसुद्धा आज जर माझ्याकडे पुरावे असतील तर मला कुणबीचा दाखला मिळतो नवीन या शासनानं कुठलीही नवीन गोष्ट केलेलं नाही परवा ज्यावेळी सगळे सोयरे हा विषय ज्यावेळी आला त्यावेळी नवी मुंबईतली जी काही बैठक झाली आणि ज्या बैठकीमध्ये ही अधिसूचना करण्यात आली मला वाटते तिथं मनोज जरांगींची फसवणूक करण्याचं काम शासनानं केलं ते क ते राहुल गांधी कधी आले होते मध्ये दुष्काळ पडला होता आठवतो मला आठवत असेल तर मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरा प्रचाराला बरोबर ना मानकटो त्यांना आलेच नाही म्हणजे मला वाटतं की अमित शहा त्यांचे शास नेते येतात मोदी सोलापूरला बघा किती वेळा येऊन गेले पुण्यात येऊन गेले तुमचे नेते येत का नाहीत जी ट्वेंटीचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला आता राम मंदिरचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून मला वाटत नाही की आत्ता लोकांना लोक अपेक्षित आहेत म्हणजे आम्ही म्हणाट्रिकची गॅरंटी एक बसून तुम्ही जरी रिक्षात बसला तरी लोक म्हणतात आधी किंवा दोन हजार चोवीस मध्ये रा, राम मंदिरचा मुद्दा घेऊन भाजप मत येणार हे एक वर्ष आधी लोक बोलत आहेत याचा अर्थ लोकांनाही कळून चुकले की जो मूळ मुद्दा आहे तो सोडून दुसरा मुद्दा घेऊन निवडणुकीला भाजप येत आहे हे लोकांनाही कळलेलं आहे नमस्कार बोलबुडू गप्पा कार्यक्रमात आपलं स्वागत कोल्हापूरला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान आहे म्हणजे एक असा रांगडा जिल्हा किंवा रसिक जिल्हा अशी ओळख आहे आणि कोल्हापूरचा जसा कुस्तीचा आखाडा प्रसिद्ध आहे तसा राजकीय आखाडासुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये मोठमोठे राजकीय मल्लं आहेत महाडिक असतील पाटील असतील मंडलिक असतील असे वेगवेगळे ज्यांच्याभोवती राजकारण फिरत असतं आणि फक्त कोल्हापूरचंच नाही राज्याचं त्यातले एक आपण म्हणूयात की सतेज व्यक्तिमत्व हो कारण आता बाळासाहेोरात असं म्हणाले की आता सतेज दिवस येणार आहे म्हणजे <laughs> काँग्रेस गमती म्हणते काँग्रेस निश्चेज होत चाललेली आहे लोकांना असं वाटते की फिकी पडत चालली आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती सतेज होणार आहे काँग्रेस हे जरा दिलासा काय तर स्वागत आहे तुमचं जसं म्हटलं की कोल्हापूर म्हटलं की काही गोष्टी समोर येतात त्यात आमचं ठरलं आहे ही जी काही घोषणा आहे तर ती पण खूप लोकप्रिय झाली तर माझा पहिलाच प्रश्न आहे आत्ता की आत्ता लोकसभेसाठी तुमचं काय ठरलं आहे का हा प्रश्न विचारायचा कारण की ज्या दिवशी शरद पवार कोल्हापुरात गेले आणि त्यांना विचारलं पत्रकारांनी की शाहू महाराजांना उमेदवारी द्यायची आहे त्याला सतीश पाटील वगैरे पण अनुकूल आहेत तेव्हा त्यांनी गुगली टाकली हो असं आहे का मला काही माहीत नाही पण असं असेल तर चांगलंच आहे तर हे काय आहे त्यामुळं तुमचं ठरलं आहे का, <laughs> का नक्की की शाहू महाराजांना आता लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे द्यायची नमस्कार प्रथमतः बोलबिडूच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद बरेच दिवस या कार्यक्रमाला यायचं होतं पण जमत नव्हतं आणि आज ती संधी मिळाली त्याबद्दल बोलबिडूच्या सर्व टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो लोकसभा आणि सर्व गोष्टीवर आपण आता चर्चा सुरू केली मला वाटतं आता महाविकास आघाडीच्या सीट वाटपाचा अंतिम टप्पा आता म्हणजे दृष्टी आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि कोल्हापूरची जागा काँग्रेस म्हणून आम्हाला मिळावी अशी आमची प्रा पहिल्यापासून मागणी आहे आणि शिवसेनेचा पूर्वी खासदार होता त्यामुळे शिवसेनेची अपेक्षा आहे ती जागा त्यांना मिळावी परंतु काँग्रेसचं तिथलं बळ तिथं असणारे तीन विधानसभेचे तीन मतदारसंघ आमच्याकडे असल्यामुळे आम्ही अपेक्षित आणि जर मिळाली तर आम्ही निश्चितपणे श्रीमान छत्रपती शाहू महाराजांना विनंती करू की त्यांनी यामध्ये यावं अशी आमची अपेक्षा असणार आहे कारण की मुळात कोल्हापूरची ओळख शाहू महाराजांच्यामुळं देशभर आहे पूर्वीची ओळख आणि नंतर एकोणीसशेच्या काळातली ओळख आणि समतेचा संदेश देणारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ही ओळख देशभर कोल्हापूरची झाली आणि आम्हाला निश्चितपणे आनंद असणार आहे की या लोकसभेमध्ये ते आमचे उमेदवार असतात याचा अर्थ तुम्ही म्हणताय की शाहू महाराजांना दिलं पाहिजे शरद पवार पण म्हणत आहेत मात्र राहता राहिले फक्त उद्धव ठाकरे काँग्रेसकडे जाऊ किंवा राष्ट्रवादीकडे जाऊ शिवसेनेकडे जाऊ म्हणजे तसं आघाडी एकत्र असेल तर मग काय अडचण आहे का शिवसेनेच्याकडून वेगळा पर्याय समोर येऊ शकतो नाही अडचण काय आमच्यासमोर का का वेगळे पर्याय आहेत नाही वेगळे पर्याय आमच्यासमोर नाही आहेत शेवटी माझा जो प्रयत्न आहे तो काँग्रेसला सीट येण्यामध्ये माझा प्रयत्न आहे कारण की बळ आमचं तिथं असल्यामुळं आणि आम्ही शिवसेनेला तशी विनंती करत आहोत की आम्हाला ती सीट द्यावी म्हणजे आहे पण तशी अनुकूलता त्यांची देखील असं आहे म्हणजे नसण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही मागची परिस्थिती दोन हजार एकोणीसची वेगळी होती आत्ताची वेगळी आहे आणि म्हणून ग्राउंड अनालिसिस केलं तर काँग्रेसची सीट तिथं निवडू नये शकते असं वातावरण आहे पण म्हणजे आघाडी धर्म वगैरे तुम्ही म्हणताय तो तसा पाळणार तुम्ही हा महाविकास आघाडी म्हणूनच आपण ही निवडणूक लढवणार आहे पण मागच्या उलट होतं बरोबर नाही मागच्या आईची परिस्थिती वेगळी होती पण म्हणजे तुम्हीच महाडिकांच्या विरुद्ध का मदत केली होती तो मागच्या विधानसभेचा संदर्भ केला होता म्हणजे तो आहे आहे त्यामुळे मला विचारायचं की मग इथं कुठं नाही नाही आघाडी सोयीचं राजकारण आहे नाही सोयीचं राजकारण ज्यांनी केलं त्यांना सोयीच्या राजकारणानं उत्तर द्यावं लागतं राजकारणात आणि म्हणून ते उत्तर आम्ही एकोणीसला दिलं परंतु शेवटी आत्ता महाविकास आघाडी म्हणून आमच्या समोरचा जो काही ध्येय आहे तो महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणणं हे आमच्यासमोरचं ध्येय आहे मग काँग्रेसची सीट असेल शिवसेनेची सीट असेल किंवा राष्ट्रवादीची सीट असेल आम्ही प्रामाणिकपणे ही सीट निवडून आणणं हे आमच्या दृष्टीनं आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं पण जसं आता आपण मग अशी गप्पा मारत होतो की इतका विचकावून बसलेला या राजकारणाचा कचरा तुम्ही पण शब्द वापरला आणि जनतेमध्ये हीच भावना आहे अशा वेळी म्हणजे जेव्हा इतका संभ्रम आहे की कोण कोणाबरोबर जाईल याची गॅरंटी नाही कुठले दोन पक्ष किंवा तीन पक्ष आधी एकत्र येतील नंतर उमेदवारांचं असताना असं असताना तुम्हाला ठामपणे वाटतं की अनुकूल वातावरण आहे आपण म्हणजेच पुरतं आधी बोलूयात कारण मला हा प्रश्न विचारायचा आहे की त्या दिवशी मी म्हटलं की जेव्हा शरद पवार होते आणि असं स्टेटमेंट आलं त्याच दिवशी राजू शेट्टीचं पण स्टेटमेंट आलं की मी एकटा लढीन म्हणजे हातकणंगले जवळ हातकणंगबद्दल तिथं पण अजून दिसत नाही आहे क की कोण उमेदवार असावा तुम्ही घेणार आहात का नाही शेट्टींना कारण शेट्टींची पण महाविकास आघाडीतर्फे चर्चा आहे जशी वंचितची आहे पण हे निर्णय होत का नाही आहेत म्हणजे शाहू महाराजांची उमेदवारी ठीक आहे आता कळायला आपण पण शेट्टींना घ्यायचं असेल सोबत किंवा आंबेडकरांना घ्यायचा असेल तर इतका उशीर का होतो आहे इतका आता जवळ आलेला आहे आणि मोठी लढाई आहे यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीसची इतकं सगळं वातावरण बदललं आहे तर म्हणजे हा वेळ काढूपणा का होतो नाही हा वेळ काढूपणा नाही ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे आपण देखील बघितलं असेल की शेवटी प्रत्येक पक्ष आपले पत्ते ओपन लगेच करत नाही आणि हा वेळ काढूपणा न करता स्ट्रॅटेजिकली हे निर्णय शेवटला होतील आम्हाला काय करायचं आहे ते आमचं महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे तिन्ही पक्षानं बसून निर्णय घेतलेला आहे की कुठला लोकसभा आपल्याला लढवायचा आहे कुठं आपल्याला पाठिंबा देणं संयुक्तिक राहील कुठं कुणाच्या बरोबर गेल जाणं संयुक्तिक राहील हा अभ्यास ग्राउंड लेवलचा तिन्ही पक्षानं केलेला आहे आणि म्हणून आज निर्णय झाला नसला तर निर्णय काय आहे हे ठरलेला आहे तो थोड्या दिवसानं अधिकृत अधिकृत त्याची घोषणा साधारणपणे होईल आणि म्हणून काही गोष्टी आत्ताच सांगितल्या तर अनेक त्याला फाटे फुटू शकतात आणि म्हणून काही निर्णय त्या पद्धतीनं होतील असं माझं मत आहे परंतु बऱ्यापैकी कोल्हापूर असेल हातकणंगले असेल सांगली असेल किंवा सातारा असेल माडा असेल सोलापूर असेल पुणे असेल यातल्या प्राथमिक चर्चा बऱ्यापैकी तीन पक्षाच्या झालेल्या आहेत साधारणपणे कुणाच्या बाजूला कुठला लोकसभा मतदारसंघ जाणार आहे आणि म्हणून मला काय वाटत नाही की त्यात कुठला काय अडचणीचा भाग महाविकास आघाडीकडनं होईल असं वाटतं कारण देश पातळीवर पण तुम्ही बघितलं की आम आदमी पार्टी येणार नाही पश्चिम बंगाल येणार नाही वातावरण स्ट्रॅटेजी प्रत्येक पक्ष ठरवत असतो की कधी हे डिक्लेअर करायचं आणि दुसरा तुम्ही जो मुद्दा काढला अविश्वासार्हता राजकारण आत्ताचं प्रचंड लोकांना काय विश्वास हा वाईट झालेला आहे आणि मी मत देणारा माणूस राहील का नाही ही शंका आता निर्माण झालेली आहे आणि त्याला भाजपनं ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण केलं तो जो अविश्वास त्यांना आहे मतदारांच्यावर की मॅन्डेट मिळणार नाही आणि म्हणूनच हे डिव्हिजन ऑफ वोट्स चाललेलं आहे आणि मला वाटते लोकं त्याचं उत्तर देतील महाराष्ट्रामध्ये दे। हे आवडणार नाही आणि लोक लोकांना लोका संधीच मिळाली नाही काय करतील लोक नोटाला मतदान करतील का जाणारच नाही नोटाला थोडंफार वाढलं तरी महाविकास आघाडीला देतील कारण की काँग्रेसला फोडण्याचं काम त्यांनी केलं शिवसेनेला फोडण्याचं काम केलं अख्खा पक्षच घेऊन गेले शेवटी डिव्हिजन ऑफ वोट्स ही स्ट्रॅटेजी भाजपची साधारणपणे यामधली आहे की समोरच्या बाजूची आता आपण बघितलं असेल की एकतीस ते सदतीस टक्के मतं भाजपला देशभरात पडल्या आहेत म्हणजे उलट्या बाजूला साठ ते त्रेसष्ट टक्के मतं आहेत ही एक एकाच एक उमेदवार झालं तर भाजपची अडचण होणारे हे माहीत आहे अरे म्हणून त्यातली टक्केवारी कशी कमा करायची कारण की आपल्याला लक्षात आलं असेल की महाविकास आघाडी झाल्यानंतर मग कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल पुण्याची पोटनिवडणूक असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये थोडी गफलत झाली परंतु या तिन्ही पोटनिवडणूक चौथी नांदेडची असेल या चारी पोटनिवडणुकांचा आपण विचार केला एक पंढरपूर सोडलं तर तर चारही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर हे सरळ दिसत आहे पुण्याची आणि चंद्रपूरची तर टाळलीच लोकसभेची हा पुणे आणि लोकसभा चंद्रपूर टाळलीच आणि म्हणून मग ह्याला काय पर्याय तर पुढच्यातलंच फोडणे ह्याच्याशिवाय पर्याय नाही भाजपला एकट्याच्या जीवावर जाऊ शकत नाही खात्री झाली आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण मला असं वाटतं की फोडाफोडीचं राजकारण मतदारांना आवडणार नाही शंभर टक्के आवडणार नाही असं धरून चालू की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना सहानुभूती मिळेल या फोडाफोडी शंभर टक्के काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी जी काही महाविकास आघाडी म्हणून आहे त्या तिन्ही पक्षांना लोक मॅन्डेट देणार कारण की गेल्या अडीच वर्ष दोन वर्षात जे काही घटनाबाह्य सरकार जे अजून निर्णयच होत नाही सरकारचा की कशा पद्धतीचा आहे ते लोकांना पचनी पडलेलं नाही आवडलं पण तेन कॅश करण्याकडे हे जे वातावरण आहे फोडाफोडीचं भाजपचं तुम्हाला असं तुम्ही म्हणताय की कचरा विचका जो केला तो भाजपने केलेला आहे एन... मान्य एन... करू आपण त्यांचं जे फोडाफोडीचं राजकारण आहे परंतु ही जी काही सहानुभूती असेल किंवा काँग्रेसबद्दल एन... पण लोकांना अजून असं वाटतं की तेवढं झालेलं नाही आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसवरती विश्वास ठेवायला हरकत नाही पुरे ने 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 ते पुरेसं आहे का ते एनकॅश करण्याकरता काय रणनीती आहे असं कारण तुम्ही सुद्धा अडकून पडलात का कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नाही तसं बाहेर तुम्ही फिरताना दिसतच नाही आहे नाही मधल्या काळात आम्ही जनसंवाद यात्रा काँग्रेस पक्षानं काढल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला आणि आज आम्ही ज्या जिल्ह्यात जातो आता सांगलीला परवा गेलो लातूरला आम्ही गेलो सिंधुदुर्गला गेलो साताऱ्याला गेलो सगळीकडं प्रचंड लोकांचा प्रतिसाद लोकं वाट बघत आहेत निवडणुकांची कारण की शेवटी आता जो प्रतिसाद मिळतो आहे तो दाखवायचा कसा तर आता निवडणुकांशिवाय पर्याय असणार नाही आणि मला वाटते टेस्ट आमची विधानसभेची लोकसभा असणार आहे आणि लोकसभेमध्ये निश्चितपणे मॅन्डेट हा महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसून येईल हे मी खात्री सांगतो आणि प्रयत्न करत नाही असं म्हणता येणार नाही आता ठीक आहे भाजप माध्यमांच्या माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून आज सरकारी जाहिराती चालू आहेत म्हणजे एफ एम्सपासून चॅनेलपासून पेपरवरती ह्या सरकारी जाहिराती चालू आहेत त्यामुळं त्यांचं प्रेझेन्स हा सरकारी प्लॅटफॉर्मवरून दिसतोय त्यामुळे त्यामुळं त्यांचा प्रेझेन्स आहे असं आहे परंतु शेवटी ऑपोजिशनचाही प्रेझेन्स आहेच नाही असं म्हणता येणार नाही परंतु सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रेझेन्स आज वाढवायचं त्यांचं चालू आहे तर त्याला लोक फार प्रतिसाद देतील असं नाही आपण बाकीच्या मतेकडे पण नकाशी मी जसं म्हणालो की म्हणजे तुमचं पण जे राजकारण आहे तर तुमच्या संस्था आहे तुम्हाला एक लेगसी आहे गोकुळ असेल म्हणजे दूध संघ असेल किंवा ग्रामपंचायती असतील पण तुम्ही स्वतः तिथंच अडकून पडल्या असं वाटतंय का म्हणजे तुम तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे ते बरोबर आहे तोच तुमचा विकनेस झाला आहे का ती तुमची मर्यादा मर्यादा झाली आहे का नाही असं आस... म्हणजे महाडिक आणि मंडलिक किंवा सतेज पाटील याच यांच्यामध्ये लढती होत आहेत तर कुठंतरी ती मर्यादा झाली आहे का आता तुमच्या राजकारण तसं नाही शेवटी आमच्यावर जी पक्ष म्हणून जबाबदारी देतात आता सिंदूर जिल्ह्याची जबाबदारी मला दिली कुडाळचा नगराध्यक्ष काँग्रेसचा करायचं काम केलं म्हणजे दोन सीटा येऊनसुद्धा मी काँग्रेसचा नगराध्यक्ष सिंधुर्गमध्ये केला तिथली जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही काँग्रेसच्या ताकदीवर आणण्याचा प्रयत्न केला साताऱ्यामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये किमान दोन तीन माणसं निवडून आणायचा प्रयत्न आम्ही प्रामुख्यानं पृथ्वीराज चव्हाणसाहेब असतील आम्ही असो आम्ही सगळ्यांनी केला सांगलीमध्ये विश्वजित आम्ही असेल बऱ्यापैकी प्रयत्न करतो आहे असं नाही की आम्ही आम्हाला जो मँडेट पक्षानं दिलेला आहे त्याच्याप्रमाणे आम्ही जे जिल्हे आमच्याकडे संपर्कासाठी दिले तिथं आम्ही प्रयत्न करतोय तिथं ता ताकद वाढतो असा प्रश्न सगळेच सगळेच महाराष्ट्रभर फिरत राहिलो तर कॉन्सन्ट्रेट होणार नाही बरं आज तीन चार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे तिथं मी कॉन्सन्ट्रेट करून काम करतोय माझ्या मनात पक्का आहे विचारधारा जी पक्की आहे काँग्रेसची विचारधारा पक्की आहे कारण की मी ब्याण्णव सालापासून एन बसून काम करत आलो काँग्रेसमध्ये दोन हजार चार साली अपक्ष लढलो असलो तरी गेल्या अठरा एकोणीस वर्षे काँग्रेस म्हणून मी काम करतो आहे जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि सुरुवात माझी एन एसयूर झालेली एका विचारधारेनं आपण काम करत आलेलं आहे त्यामुळे ठीक आहे आज नाही उद्या परंतु हा संघर्ष आपल्याला करावाच लागेल जर आमच्यासारख्या तरुण पिढीनं जर हात वर केले तर उद्या विश्वासार्थच राहणार नाही की लोकांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो निघून जाईल कारण की शेवटी आपल्या देशामध्ये लार्जर देन लाईफ इमेजच्या बहुती राजकारण फिरते व्यक्ती राजकारण थोडंफार आहे नाही म्हणताय येणार आणि मग जर आम्ही जी तरुण पिढी आज काँग्रेस म्हणून परवा सुद्धा लातूरला म्हटलं की आम्ही जे एक दहा बारा जण आहोत आम्ही हे महाराष्ट्रातली काँग्रेस पुढं घेऊन जाण्यासाठी ज्येष्ठांच्या सहकार्याने निश्चितपणे आम्ही करणार कारण या सगळ्याला बळी पडणार नाही हे नाही असेल हे भाजपचं षडयंत्र आहे ह्या अफवा पसरवणं कारण की जो त्याचा काय परिणाम होतो परिणाम होतो विश्वास विश्वासार विश्वासार लोकांची विश्वासार्हता कमी होते लोकांना कॉन्फिडन्स आज आज विधानसभेचा एक आमदार कुठलाही आमदार असू दे अडीच लाख ते तीन लाख मतदार असतात त्याला एक लाख मतं पडतात सव्वा लाख मतं पडतात दीड लाख मतं पडतात तो निवडून येतो भेटतो किती लोकांना पाच वर्षात दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोकांना भेटतो राहिलेले सत्तर हजार मतं हे त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या वागण्यावरनं त्यांच्या धोरणावरनं पक्षाच्या धोरणावरनं आणि ते काय करतात याच्यावरती मतं पडत असतात ही जोडी इकडं तिकडं हल्ली तर अविश्वासार्ह निर्माण झाल्यासारखा आहे आणि म्हणून संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सग सक, सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक नेत्याच्या बाबतीत केला जातो कारण की जो फ्लोटिंग वोटर असतो तो चलबिचल करण्याचं काम ते करत आहेत परंतु आता लोकांनाही लक्षात आलेलं आहे की शेवटी हे आ, हा एक गोबेल्स निधी म्हणतात तसं भाजपचं काम चालू आहे पण दुसरीकडे बघा आता म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे कोल्हापूर जसा वेगळ्या कारणाकरता प्रसिद्ध आहे उसासाठी पण प्रसिद्ध आहे आता उसाचं जर बघितलं तर नवीन आता एफ आर पीचा वाढीवचा निर्णय आलेला आहे त्याच्या आधी साखर निर्यात बंदी केलेली आहे विक्रीवरती बंधनं टाकलेली आहेत इथेनॉलमध्ये कोची करून ठेवलेली आहे मुळात काय केंद्रामधलं धोरण कोण करते ही शंका निर्माण झालेली आहे कारण की एका बाजूला इथेनॉलला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखलं जातं पन्नास साठ हजार कोटी रुपयेचं कर्ज या देशभरामध्ये सगळेजण काढतात का ज्यूस टू इथेनॉल करायचं कारण की त्याला जास्त भाव मिळतो आज ह्या साखर धंद्यात काय आहे की शेवटी साखरेचं पोतं ज्यावेळी तयार होतं पंधरा दिवसांना शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि साखर विकली जाते एक वर्षानंतर त्या साखरेवरचं व्याज कमी करायचं असेल तर इथेनॉलशिवाय पर्याय नाही म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळतील आणि कारखाना व्याजापासून मुक्त होऊ शकेल हे इथेनॉलचं आहे आता साखरेचे भाव हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वाढू नयेत यासाठी इथेनॉल बंद करा आणि साखर करा जो ग्राहक आहे तो हा डोळ्यासमोर ठेवा हा डोळ्यासमोर ठेवला आणि केला ठीक आहे तुम्ही ग्राहकाला दर वाढू द्यायचं नाही असं तुमचं म्हणणं असेल तुम्ही तेवढी साखर लागते तेवढी इम्पोर्ट करा आणि दर स्टेबिलाइज पाहिजे असेल तर स्टेबिल तुम्ही इकडे एक इंडस्ट्री मारू नका जी इथेनॉल तयार करणारी इंडस्ट्री ती मारायचं काम तुम्ही करताय म्हणून म्हणते धोरण बरोबर नाही त्यांना माहिती सगळे लोक बोललो सगळे फेडरेशननं पत्र लिहिलं त्यांना माहिती दिली मग मा थोडे थोडी त्यात सूट देण्याचं काम एथेनॉलच्या बाबतीत त्यांनी केंद्र शासनानं केलं मग आमचं म्हणणं काय की जगभरामध्ये डब्ल्यू टी ओचा ॲग्रीमेंट जरी झाला असला तरी गॅट करार जरी असले तरी अनेक जगातल्या अनेक देशामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सबसिडी दिलीच जाते खताचं उत्पादन खर्चामध्ये कमी तुम्हाला कसं करता येईल आता एफ आर पीचा फॉर्म्युला ठरलेला आहे सत्तर तीस द्यायचा कायदा झालेला आहे त्यात काही करू शकत नाही सत्तर टक्के आणि तीस टक्के खर्च राहिलेला सत्तर टक्के तुम्ही द्यायचा हा कायदा झालेला आहे तिथं कुठलाही शेतकऱ्याला न मिळण्यासारखा प्रॉब्लेम नाही आहे आता राहतो कुठला उत्पादन खर्च त्यात जे फर्टिलायझर हा मेन विषय तो तुम्हाला कसा कमी करता येईल हा प्रयत्न झाला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला चार पैसे मिळतात आज साखर चौतीस चा रुपयेनं चालू आहे आणि एफ आर पीचा दर चौतीस रुपये झाला आहे मला तेच म्हणायचं आहे की शेतकरी आंदोलन सुरू असताना दिल्लीच्या सीमेवरती तिथं सगळा महाराष्ट्र पण शेतकऱ्यांचाच आहे आपल्याला परंपरा आहे शरद जोशी अनेक नेते होऊन गेले इथं तो रोष जो आहे तर तो त्याला एक वाट मिळण्यासाठी आपल्याकडं आंदोलन का उभारत नाही आता कांदा निर्यात बंदी केली जवळपास दोन हजार कोटीचं नुकसान झालं दुधाचे प्रश्न आहेत आता तुम्ही उसाचं सांगितलं तर हे सगळं इतका रोज जर असेल शेतकऱ्यांमध्ये रस्त्यावर उतरत आहेत कांदा कांद्याच्या बाबतीत मोठं आंदोलन झालं दुधाच्या बाबतीत देखील मोठं आंदोलन झालं शेवटी गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान द्यावं सरकारला भाग पाडला आम्ही की पाच रुपये अनुदान हे दुधाला मिळालं पाहिजे हे करायला लावलं एमएसपीच्या एम एस पीच्या बाबतीत आंदोलन आता देशभर सुरूच आहे निवडणुकीचे मुद्दे होतील का नाही होणार ना, ना, ना। आता कापसाची परिस्थिती काय चालली आहे सोयाबीनची परिस्थिती काय चालली आहे आपण बघतोय आणि म्हणून ह्याचा इम्पॅक्ट शंभर टक्के पडणार कारण की ज्याच्या ज्याला आर्थिक फटका बसलेला आहे तो मतदान करताना विचार करणार आहे कुणामुळे बसलेला आणि त्याचा त्याचं उत्तर नक्कीच मताद्वारे मिळणार कारण आता मग तुम्ही की बाज बदलत चाललाय राजकारणाचा आता कोल्हापूरसारखं जे शहर आहे जसं तुम्ही मगाशी म्हणाला की शाहू महाराजांचे आणि परंपरा आहे मोठी अगदी एन डी पाटील असतील पानसरे असतील पण त्या ठिकाणीसुद्धा गेले काही दिवस जे वातावरण बिघडाचे उद्योग झाले म्हणजे स्टेटस ठेवण्यावरून किंवा काही घोषणा देण्यावरून कम्युनल ध्रुवीकरण अगदी त्याला आता कोल्हापूरसुद्धा अपवाद ठरेल असं नाही का तुम्हाला वाटतं की हे कोल्हापूरकर हे राजकारण नाकारेल जे धर्माच्या नावावरती ध्रुवीकरणाचं सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडं नाही सोशल फॅब्रिक बिडू बिघडून मताची पोळी भाजण्याचा प्रयत्न सातत्यानं भाजपकडून झालेला आहे अगदी आमची पोटनिवडणूक मागची जी झाली जयश्री जाधवांची त्यावेळी रामनवमी अनायशी त्या त्या काळातच होती जवळजवळ दोन तीनशे पोस्टर श्रीरामाचे कोल्हापूर शहरामध्ये रात्रीत लागले ते राहिले त्याचा परिणाम मतावर काय झाला नाही तर माझा त्यातला दुसऱ्या वर्षी प्रश्न असा होता निवडणूक झाल्या दुसऱ्या वर्षी एकही पोस्टर लावलं गेलं नाही हेही कोल्हापुरातल्या लोकांना कळलं की मागच्या वर्षी श्रीरामांचे एवढे पोस्टर लागले परंतु दुसऱ्या वर्षी मात्र ते लागले नाहीत हे लोक बारकाईनं बघत असतात की मागच्या वर्षी रामनवमी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी केली कोल्हापुरात दुसऱ्या वर्षी रामनवमी का नव्हती आणि म्हणून हा सोशल फॅब्रिक बिघडवण्याचा प्रयत्न आज या घटनेतून जी मुलं पुढं येत आहेत पुढं येत आहेत त्यांच्यावर पोलीस केसेस होत आहेत उद्या साधी वॉचमॅनची नोकरी करायची असली तरी पोलीस दाखलात सगळ्या पोचतोय पालक भेटत आहेत मधल्या काळात कोल्हापुरातली घटना झाल्यानंतर अनेक पालक मला येऊन भेटले की आमचा मुलगा त्या प्रक्रियेत गेला वगैरे कसं तो बाहेर पडेल यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे अशा सगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात आणि आता मुलांना देखील कळलेलं आहे की बाबा हे आपल्याला दुसऱ्या दिशेला घेऊन जायचं काम चालू आहे आणि म्हणून ज्या स्टेटस किंवा फेसबुक पोस्ट अशा ज्या घटना पूर्वी होत्या त्यात बऱ्यापैकी आणि मला वाटतं माझं उलट त्यावेळी देखील म्हणणं होतं की मी अगदी कोल्हापुरातल्या घटनेच्या आधी एक महिना सांगितलं होतं की अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि काळजी घेतो तुमच्यावर तुम्हाला तुम्हाला माहिती होतं किंवा कोल्हापूर असेल संगमनेर असेल तुम्ही जर जिल्हे बघितले जिथं काँग्रेसचं बल आहे तिथंच ह्या गोष्टी घडवण्यात आल्या का आणि म्हणून कर जे अकाउंट्स आहेत ज्या अकाउंटवरून या द्वेषाचे पोस्ट येतात ते नेमके अकाउंट कोण चालवते हेचाही अभ्यास करणं गरजेचं आहे नाव कदाचित एका धर्माचं एका जातीचं असेल पण खोला माग खोलात जाऊन नेमकं कोण चालवते हे बघणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला महाराष्ट्राला परवडणार नाही महाराष्ट्राची जी काही ग्रोथ झालेली आहे तो शांततामय राज्य म्हणून त्याची ग्रोथ झालेली आहे हे निवडणुकीसाठी असं केलं तर उद्या इंडस्ट्री आहे सुद्धा विचार करणार किंवा महाराष्ट्रामध्ये एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून जी इमेज देशभर आणि जगभर आहे त्याला बाधा पोचणार आहे आणि म्हणून लोक नाकारतील थोडक्यात तुमचा हा, हा, हां त्याचा अनुभव आम्हाला पोटनिवडणुक आलेला आहे दुसरा अस्वस्थ करणारा प्रश्न आता जो आहे तो आरक्षणाचा आहे आणि कोल्हापूर हे फार महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं केंद्र राहिलं म्हणजे जेव्हा मोर्चा निघाले होते दोन हजार साली तेव्हा कोल्हापुरातसुद्धा लाखो लोक होते किंवा आत्ता जरांगे पाटांच्या आंदोलनाला पण प्रतिसाद मिळतो आहे पण असंही दुसरीकडे म्हटलं जातं की कोल्हापूर तसा सदन मराठ्यांचा प्रदेश आहे म्हणजे तिथं काय फार कोणबीकरण किंवा कोणबी हे मुद्दे एवढे इफेक्ट नाही आहेत म्हणजे इफेक्टिव्ह नाही आहेत पण तुम्हाला काय वाटतं की आता नेमकं ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढं सरकतं आहे जरांगे त्यांना आता दावायचा प्रयत्न सुरू आहे ते आरोप करतायत की मला संपवण्याचा डाव सुरू आहे आणि स्क्रिप्ट जरांगी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेनेशी आहेत असं आता मुख्यमंत्री पण म्हणाले आहेत काय दिसते तुम्हाला चित्र जरांगीच्या आंदोलनाचा तुम्हाला फायदा होणार आहे महाविकास आघाडीला कारण शेवटी राजकीय आहे किती जरी म्हटलं तरी हे सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी हे सगळं वातावरण तयार केलं जाते तर तुमचा अॅनालिसिस काय आहे या आरक्षणाच्या सगळ्या राजकारणाचा फायदा कोणाला होणार आहे तोटा कोणाला होणार आहे मुळात मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हे मान्य करावं लागेल पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात प्रचंड फरक झालेला आहे आणि म्हणून आरक्षणाची मागणी संयुक्तिक आहे हे पहिलं मला स्पष्ट करायचं आहे दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याची भूमिका आमचं सरकार असताना आणि पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणसाहेब आणि नंतर देवेंद्र फडणवीसजी या दोघांच्या काळात पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचाच विषय मुळात फायनल झाला होता तो हायकोर्टात टिकला एकदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही आता नव्यानं जो मुद्दा आला की कुणबीचे दाखले देण्यासंदर्भातला जो मनोज जरांगे पाटलांनी मुद्दा काढला आता ह्यातले दोन तीन विषय असे आहेत की नेमकं मुख्यमंत्री आणि त्यांचा संवाद काय सुरू होता गेले आंदोलन सुरू झाल्यापासून काही पहिल्या चर्चा उघड झाल्या त्या माध्यमांसमोर झाल्या त्या लोकांना कळाल्या त्यामध्ये कुणबीचे जे दाखले आहेत आजसुद्धा आजसुद्धा जर माझ्याकडं पुरावे असतील तर मला कुणबीचा दाखला मिळतो नवीन या शासनानं कुठलीही नवीन गोष्ट बरोबर केलेलं नाही परवा ज्यावेळी सगळे सोयरे हा विषय ज्यावेळी आला त्यावेळी नवी मुंबईतली जी काही बैठक झाली आणि ज्या बैठकीमध्ये ही अधिसूचना करण्यात आली हो मला वाटते तिथं मनोज जरांगींची फसवणूक करण्याचं काम शासनानं केलं कारण की के त्या अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे हरकती मागवल्या जातील आणि निर्णय घेतला जातील याचा अर्थ त्या हरकतीवर सुनावणी होणार आणि सुनावणीनंतरच तो निर्णय होणार हे अभिप्रेत आहे परंतु त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी तिथं येऊन मी काहीतरी केलंय आणि तुम्ही गुलाल उधळा अशा पद्धतीची जी फसवणूक मराठा समाजाची केली ती अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते ते अत्यंत म्हणजे हंड्रेड पर्सेंट फसवणूक केली असे म्हणायला हरकत बरोबर मग तुम्ही जर त्या दिवशी आरक्षणाचा विषय संपवला असं म्हणता गुलाल उदळला तर मग हा कायदा पुन्हा आणायची काय गरज होती तुम्हाला बरोबर हे तुम्ही एक आश्वासन जर पूर्ण केलं असेल मराठा समाजाचं तर मग हा पन्नास टक्क्याच्या वरचा कायदा परत का आणला याचा अर्थ ते होऊ शकत नाही फसवणूक केली तुमची शंभर समाजाची झाली दुसऱ्या बाजूला त्याचा पण निषेध नाही त्या भाषेचं समर्थन राजकीय हिच्यात करणं त्यांच्या करणं त्या, त्या भाषेचं समर्थन करणं संयुक्तिक राहणार नाही परंतु ज्या पद्धतीनं त्यांना फसवलं गेलेलं आहे की लाख कोट्यावधी लोक आज त्यांच्याकडे एका आशेनं बघत होते महाराष्ट्रातले तमाम युवक एका आशेनं बघत होते आज त्याही माणसाला वाटते की मी फसलं ह्या आगातिकेपोटी ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतील असं माझं मत आहे कारण की त्यांना जी आश्वासनं देण्यात आली होती ती पूर्ण होताना दिसत नाहीत म्हणजे त्यांना जे बोलण्यात आलं होतं ते कुठलंही झालेलं नाही कारण की ज्यावेळी वीस तारखेचं अधिवेशन आलं त्यावेळी त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती की अधिसूचना जी काढली आहे त्याचा कायदा तुम्ही करा परंतु आम्ही पत्र विरोधी पक्ष म्हणून हा ज्यावेळी वीस तारखेला कायदा झाला त्यावेळी आम्ही सकाळी गटनेत्यांची आमची बारा वाजता बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या सगळ्यांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्री महोदयांना दिलं की तीन चार गोष्टीवर तुम्ही खुलासा करावा त्यांनी तो केला नाही चौदाला कायदा झाला अठराला कायदा झाला आत्ता वीसला करतोय तो कसा कोर्टात टिकणार याचा प्रयत्न करा त्याची माहिती द्या त्यावेळी साधारणपणे अशी चर्चा झाली की एकमतानं करूया आम्ही त्याला मान्यता देईल कारण की उद्या कोर्टात कायदा गेल्यानंतर तो बहुमतानं झाला का एकमतानं झाला एकमतानं झालं तर हंड्रेड पर्सेंट लेजिस्लेशन इज विथ द लॉ असं होईल आणि म्हणून आपण त्याला एकमतानं कर तो करत असताना आम्ही एक पत्र दिलं की मनोज जरांगे पाटील आणि तुमची चर्चा काय झाली सगळे सोयऱ्याबद्दल तुमची भूमिका काय हे काही स्पष्ट झालं नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांना फसवलं आहे खोटं बोललेत त्यामुळं ते आता काय रि रिॲक्शन त्याचे नाही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे हे शंभर टक्के लोकांना माहीत आहे शंभर टक्के फटका बसणार जर हे फसवणूक झालेली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे कारण की हा दहा टक्क्याचा परत केंद्र शासनानं त्याला मान्यता देणं या सगळ्या गोष्टी प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिशि पिटिशन बाबतीत काही त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा ती विड्रॉ करायची वगैरे तर त्या संदर्भात त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही आणि म्हणून हे परत लांबत चालू तुम्ही पोचवत का नाही आता जसं हे जसं घ्यायला लागलं तसं फडणवीसांना ज्या पद्धतीनं टार्गेट करायला लागले तर बघा बी जे पीचे जे डिजिटल मीडियाचे आय टी सेल से असतील किंवा हे ते लगेच आरूढ होतात ह्याच्यावरती मला तेच विचार की आता जर तुम्हाला असं वाटतं की समाजाची फसवणूक आहे किंवा हा निवडणुकीपुरता मुद्दा आहे ध्रुवीकरण परत करायचं आहे जसं धार्मिक ध्रुवीकरण होतं तसं जातीचं ध्रुवीकरण करायचं आहे काँग्रेस इथं मागं का पडते डिजिटल एक स्पेस उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यामध्ये ते खरं आहे की आम्ही राज्य पातळीवर इंडिव्हिज्युअल पातळीवर आम्ही स्ट्रॉंग बर आहोत परंतु राज्य पातळीवर पक्ष म्हणून आम्हाला करणं गरजेचं कर। आता काही दिवसामध्ये आम्ही ते करताना आपल्याला एक अर्धा दिवसात दिसेल की बरेच बदल झालेले या सगळ्या बाबतीत आपल्याला दिसतील मग असे तुम्ही सांगितलं तुम्ही सोलापूरमध्ये काय स्ट्रॅटेजी आहे पुण्यामध्ये सगळे बाले किल्ले काँग्रेसचे एकेकाळी होते म्हणजे आता होत्या शब्दावर होते कारण आता काय आहे काँग्रेसचं अस्तित्व अगदी पश्चिम महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर पुण्यामध्ये तुम्ही दोन्ही निवडणुका हारलात पुढचा उमेदवार आहे माहीत नाही कदाचित दंगेकर हेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे सोलापुरामध्ये अजूनही घोळ आहे क्लिअर कट सांगितलं जात नाही आहे की प्रणितीच उमेदवार असेल तर हे काँग्रेसचे जे बालेकिल्ले आहेत ते ढासळत गेले एक बुरुज ज्याला म्हणू आपण मोठमोठे ले ले। ये, ये हे कसं तुम्ही आव्हान पेलणार आहात नाही सतरा ते वीस टक्के मतदान हे काँग्रेसचं फिक्स आहे त्यात फार काय फरक पडलेलं नाही म्हणजे निवडणुका बघितल्या आणि हे पश्चिम महाराष्ट्रातले आपण जिल्हे काही बघितले तर महापालिका असू देत नगरपालिका असू देत तर काँग्रेसला मँडेट आलेला आहे नॅशनल निवडणुकीमध्ये थोडा मतदाराचा कल हा वेगळ्या पद्धतीनं असतो परंतु या सगळ्या प्रक्रियेत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा जी काढली त्याचा फायदा निश्चितपणे होईल कारण की नॅशनल लेवलवर जे आ, स्पेस काँग्रेसला मिळाला मिळणं अपेक्षित होतं दोन हजार एकोणीस साली ती मिळू शकली नाही ती आत्ता मिळणार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा आणि आत्ताची न्याय यात्रा या दोन यात्रेमुळं नॅशनल लेव्हलवरची स्पेस ही काँग्रेसला मिळणार ते राहुल गांधी कधी आले होते ते मध्ये दुष्काळ पडला होता आठवत तुम्हाला आठवत असेल तर पुराचा मुख्यमंत्री असताना दोन हजार अकरा प्रचाराला आम्ही घेऊन बरोबर मान मानकट होतो त्यानंतर आलेच नाही मला वाटतं ना की अमित शहा त्यांची सासरवड आहे ते येतात मोदी सोलापूरला बघा किती वेळा येऊन गेले पुण्यात येऊन गेले नाही शिवसेने ते येत का नाहीत नाही नाही तेही फिरतायत आता तीन हजार किलोमीटरची यात्रा करणं कुणाला शक्य नव्हतं ते राहुल गांधींनी यात्रा ती केली कन्याकुमारी टू काश्मीर आता मणिपूरपासून यात्रा सुरू झाली आहे त्याचा समारोप मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात होणार महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण आहे सगळ्या सुद्धा बघा म्हणजे ते सर्व्हे काय फक्त मीडियाचे किंवा नाही इंटरनल सर्वेमध्ये सुद्धा भाजप घाबरलं आहे महाराष्ट्रामध्ये सगळं का चाललं आहे तर सगळ्यांचं म्हणणं आहे की वीसच जागा दाखवत आहेत अठ्ठेचाळीसपैकी त्यांचं मिशन पंचेचाळीस जरी असलं तरी अजूनही त्यांना वीसपेक्षा जास्त जागा दाखवत नाही अठ्ठावीस जागा महाविकास आघाडीला अजून तरी दाखवत आहेत म्हणजे इतकं अनुकूल वातावरण आहे तुम्हाला निदान आणि म्हणूनच ती सगळी तगमग सुरू आहे चारशे पार करायचं चा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र फार महत्त्वाचं राज्य आहे आणि म्हणून इकडं भाजपने पूर्ण फोकस केलेला आहे तर हे होऊ शकतं असं असताना मग राहुल गांधींनी यायला पाहिजे बे आता न्याययात्रेच्या समारोपानिमित्तानं जवळजवळ सहा दिवस मुक्काम हा महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी मुंबई ठाणे नंदुरबारपासून धुळ्यापासून तो येईल मुंबईपर्यंत तर जवळजवळ पाच ते सहा दिवस त्यांचा मुक्काम असणार आहे त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर निश्चितपणे पडणार आहे आणि उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा असणारं आपलं राज्य असल्यामुळं भाजपचा फोकस निश्चितपणे असणार आणि म्हणून मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडला एवढी कामाचा कॉन्फिडन्स असेल एवढी गॅरंटी जर त्यांना वाटत असेल तर मग फोडाफोडी का करता येत असा माझा सातत्यानं प्रश्न आहे अशोक चव्हाण हे घेतलं त्यावेळी मी तेच सांगितलं की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास हो बळावर नाही याचा अर्थ तुम्ही घेता याचा अर्थ तुम्हाला तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास नाही आणि मगाशी जो मुद्दा आपण मांडला की काँग्रेसचं चा मागच्या चौदा आणि एकोणीसचं वातावरण यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की चौदाला एक वेगळं अच्छेदन येणार होते एकोणीसला परत पुलवामाचा नाही म्हटलं तरी परिणाम झाला हे आपल्याला मान्य करावं लागेल देशभक्तीचं एक वातावरण वेगळं होतं परंतु आत्ता जे गेल्या या पाच वर्षातलं बघितलं तर सगळंच बिघडले साधारणपणे एक मुद्दा कुठलाही भाजपला मिळालेला नाही की ज्या मुद्द्यावर ते या देशाला पुढं घेऊन जाऊ शकतील जी ट्वेंटीचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला आता राम मंदिरचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून मला वाटत नाही की आत्ता लोकांना लोकं अपेक्षित आहेत म्हणजे आम्ही हॅट्रिकची गॅरंटी आता एक वर्षापूर्वी बसून तुम्ही जरी रिक्षात बसला तरी लोक म्हणतात अभि किया दो हजार चोवीस मे रा, राम मंदिरचा मुद्दा घेऊन भाजप मताला येणार हे एक वर्ष आधी लोक बोलत आहेत याचा अर्थ लोकांनाही कळून चुकले की जो मूळ मुद्दा आहे तो सोडून दुसरा मुद्दा घेऊन निवडणुकीला भाजप येत आहे हे लोकांनाही कळलेलं आहे आणि म्हणून बेसिक जो मुद्दा आहे महागाईचा आहे बेरोजगाराचा आहे शेतकऱ्यांच्या एम एस पीचा जे पाच न्याय देण्याची भूमिका राहुल गांधींनी घेतलेली आहे तो इम्पॅक्टफुल आहे तो आ, लोक बोलत नसले तरी मतदानातनं त्याचं उत्तर भाजपला नक्की मिळणार तुम्ही जसं म्हणता की लिटमस टेस्ट आहे म्हणजे हा ट्रेलर आहे सिनेमा जो आहे तो विधानसभेला विधानसभेला काही अडचण अजिबातच नाही बघूया आपण घोडा मैदान जवळच आहे शेवटचा प्रश्न परत मी जिथून सुरुवात केली तिथे की तुमचा स्वतःचा रोल काय राहणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही कोल्हापूर जो तुमचा गड आहे तिथंच तुम्ही राहणार आहात का पूर्ण राज्यभर एक स्टार प्रचारक म्हणून तुम्ही फिरणार आहात मोबिलाइज करणार आहात काय नेमकी जी भूमिका आहे ती तुमची असणार नाही पक्ष नेहमीच आम्हाला स्टार प्रचारक म्हणून सगळीकडं पाठवत असतो यावेळी थोडी एक टीम तयार करून आमची जी काय अर्धा लोकांची तरुण टीम आहे त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे सातत्यानं एक प्लॅन आम्ही तयार केलेला आहे की के आम्ही अर्धा लोकं किमान या लोकसभेवेळी महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीनं पुढं जाऊ आत्ताच मी ते बोलणं संयुक्तिक राहणार नाही परंतु माझा प्लॅन तयार आहे की कोल्हापूरमध्ये ज्या गोष्टी आम्ही करतोय निवडणुकीच्या अनुषंगानं त्या महाराष्ट्रामध्ये देखील करण्याचं चा नियोजन आमचं आहे आणि त्यात मी पुढाकार घेणार आहे कारण की शेवटी पक्ष म्हणून आमचीही जबाबदारी आहे फक्त कोल्हापूर म्हणून नाही तर राज्यामध्ये देखील पक्षाची पक्षाच्या ज्या सीटा उभ्या राहतील तिथं आपल्याला निश्चितपणे हे काही बदल या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतील बघूयात आता बाळासाहेब थोरात म्हटले तर सतेज दिवस येणार आहेत तर काँग्रेस निस्तेज एकीकडे एक व्हायला लागेल असं लोकच म्हणत आहेत तर खरोखर तुमच्या रूपाने सतेज दिवस येत आहेत का याच्यावर ते आपलं लक्ष आहे पण धन्यवाद तुम्ही आलात आणि मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत धन्यवाद थँक्यू या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही जरूर नोंदवू शकता अशाच वेगवेगळ्या मुलाखतींसाठी कार्यक्रमासाठी बघत राहा बोलू धन्यवाद